विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये ज्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होत आहेत त्या परीक्षासोबतच आत्तापर्यंतच्या सर्व अभ्यासक्रमांचे जे रिपीटर विद्यार्थी आहेत ज्यांचा एखादा विषय राहिला असेल दोन विषय राहिले असतील किंवा जे काही विषय राहिले असतील किंवा मुलाखत राहिली असेल व्हायवा राहिली असेल अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे यातून आपण रिपीटर ज्याला म्हणतो की पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी असं ज्यांना म्हणतात अशा सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीचे ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याच्या संदर्भातलं सूचनापत्र दोन हे विद्यापीठानं एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरून प्रसारित केलेलं आहे यानुसार सगळ्यात महत्त्वाची आपण एक गोष्ट जाणून घेऊया की रिपीटर विद्यार्थी त्याचबरोबर फ्रेशर विद्यार्थी ज्याला म्हणतो आपण की ज्यांनी आत्ताच ॲडमिशन घेतलेलं आहे याच वर्षी तेवीस चोवीसच्या पहिल्या सत्रासाठी अशा सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षांचं वेळापत्रक हे विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उपलब्ध होणार आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या म्हणजेच आपल्याला सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षेचं वेळापत्रक हे ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शेवटच्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे आता आपण बघूया की रिपीटर जे एक्झामचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की ज्यांचे ज्यांचे विषय राहिलेले आहेत असे सर्व विद्यार्थी त्यांच्यासाठी सोळा अंकी ज्यांच्याकडे कायम नोंदणी क्रमांक आहे ज्याला आपण पी आर एन नंबर म्हणतो परमनंट रजिस्ट्रेशन नंबर अशा सर्व पुनर्परीक्षार्थीनी संबंधित शिक्षणक्रमाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज खालीलप्रमाणे सादर करावा याचा टेबलमध्ये मा विद्यापीठानं माहिती दिलेली आहे विना विलंब शुल्कासह दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस ते दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजे एकूण वीस दिवसाचा कालावधी हा विद्यापीठानं विना विलंब शुल्क परीक्षा फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे शंभर रुपये विलंब शुल्कासह दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार तेवीस ते दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये शंभर रुपये जास्तीचे भरून तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता आणि विशेष विलंब शुल्कासह म्हणजेच पाचशे रुपये अतिरिक्त त्यावर तुम्हाला शुल्क लागेल त्यासह एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये आपण रिपीटर परीक्षेचा फॉर्म भरू शकता इथं विद्यापीठाने एक सूचना सांगितलेली की या तारखामध्ये कुठल्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही म्हणजेच सहा सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर असा एक महिन्याचा कालावधी विद्यापीठानं हे ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे या सर्व परीक्षांसाठी शुल्क किती असणार आहे त्याची माहिती या खालच्या टेबलमध्ये दिलेली आहे त्यामध्ये प्रमाणपत्र पदविका पदवी कृषी शिक्षणक्रम पदविका लेखी परीक्षा यासाठी जनरल कृषी शिक्षणक्रम हा एक विद्यापीठाचा वेगळा अभ्यासक्रम आहे त्याच्या संदर्भातले काही रूल्स रेग्युलेशन वेगळे आहेत त्यामुळं तो एक टेबल वेगळा केलेला आहे तर साधारणतः बी ए बी कॉमसाठी प्रत्येक पेपरसाठी एकशे ऐंशी रुपये तुम्हाला भरावे लागतील पदव्युत्तर पदवी म्हणजे एम एम कॉम एम एस सी एम बी ए हे जे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचे कोर्स आहेत याच्यासाठी प्रत्येकाला तुम्हाला दोनशे रुपये फी भरावी लागणार आहे त्याचबरोबर प्रात्यक्षिक आणि मौखिक परीक्षा जी असते ज्याला आपण व्हायवा होस असं म्हणतो प्रात्यक्षिक स्टुडिओ वर्क टर्मवर्क प्रकल्प मौ मौखिक परीक्षा यासाठी रुपये दोनशे वीस ते रुपये तीनशे तीस यानुसार शुल्क लागणार आहे त्यानंतर पदवी तोंडी परीक्षा ही कृषी कृषी शिक्षणक्रमाचे दोनशे रुपये शुल्क सांगितलेलं आहे मार्कशीट शुल्क शंभर रुपये विलंब शुल्क शंभर अतिविलंब शुल्क पाचशे आता हे जे काही तुमचे विषय राहिलेले असतील तेवढ्या विषयांचं शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीनंच भरायचं हे मात्र लक्षात घ्या आर टी जी एस एन एफ टी अशा कुठल्याही माध्यमातून हे शुल्क भरलं जाणार नाही यानंतर विद्यापीठानं चौथ्या क्लोजमध्ये जी माहिती सांगितलेली आहे की बी ए बी कॉम शिक्षणक्रमाच्या ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश करून नोंदणी कालावधी पूर्ण झालेला आहे म्हणजेच आठ वर्षाचा किंवा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा नोंदणी कालावधी हा संपलेला आहे आणि तसेच इतर शिक्षणक्रमांच्या विद्यार्थ्यांचा नोंदणी विहित कालावधी माहिती पुस्तिकेतील नियमानुसार संपलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या शिक्षणक्रम नियमांच्या अधीन राहून प्रथम पुनर्नोंदणी केल्यानंतरच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा म्हणजे पाच किंवा आठ वर्षांचा ज्यांचा ज्यांचा कालावधी संपलेला आहे अशा विद्यार्थ्यांना रिरेजिस्ट्रेशन म्हणजे पुन्हा परत नोंदणी करावी लागणार आहे आणि पुनर्नोंदणी करण्यासाठी विद्यापीठानं विद्यापीठाच्या होम पेजवर रिरेजिस्ट्रेशन ही जी टॅब लिंक दिलेली आहे त्यानुसार तुम्ही ते प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणतः दोन दिवस लागतात त्यानंतर परीक्षा अर्ज तुम्हाला भरता येईल म्हणजे रिर रिरेजिस्ट्रेशन केल्याशिवाय ज्यांची पाच आणि आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत असे विद्यार्थी ऑनलाईन रिपीटर एक्झाम फॉर्म भरू शकणार नाहीत हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे याच्या संदर्भातली जी काही माहिती ती तुम्हाला कसं पाठवायचं काय या तांत्रिक बाबीची माहिती तुम्ही या पॅरेग्राफमध्ये सविस्तर वाचू शकता सर्व शिक्षण क्रमांसाठी नोंदणी कालावधी हा प्रवेश म्हणजे कृषी शिक्षण क्रमाचा क्लॉज दिलेला आहे त्यामुळे कृषीचे जे विद्यार्थी त्यांनी ही सूचना लक्षात घ्यावी नऊ अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून चौदा वर्षे होऊन गेल्याने त्यांचा नोंदणी कालावधी संपलेला असल्याने परीक्षा देता येणार नाही म्हणजे ज्यांच्याकडं नऊ अंकी पी आर एन नंबर होतात त्यांना आता ही परीक्षा देता येणार नाही आहे ये तर त्यासाठी त्यांना पुन्हा नऊ अंकी नोंदणी क्रमांकाच्या कुठल्याही वर्षाचा परीक्षा अर्ज यापुढे ऑफलाईन स्वीकारला जाणार नाही या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घ्यावा लागेल म्हणजे त्यांनी पुन्हा नव्यानंच त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट हे पोर्टलला ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल स्वतंत्रपणे पाठवले जाणार नाही या संदर्भातल्या अपडेट्स तुम्हाला पाहण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटला एक्झाम टॅबला तुम्ही सातत्यानं भेट देणं गरजेचं आहे कारण त्यातनंच तुम्हाला या सर्व माहिती मिळणार आहेत अशी एक विद्यापीठानं महत्त्वाची सूचना तुम्हाला दिलेली आहे या आणि यामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये असणार आहेत त्यांची टेंटेटिव्ह डेट जी आहे संभाव्य तारीख ती परीक्षेची तारीखसुद्धा दिलेली आहे आणि तुम्हाला प्रत्येक पेपरनुसारचं जे शुल्क किती असणार आहे त्या शुल्काचीसुद्धा सुद्धा या परिपत्रकामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे हे सर्व परिपत्रक याची पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही हे पूर्ण पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता पूर्ण माहिती तुम्ही या सं यातनं मिळू शकता विद्यार्थी मित्र हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे चॅन गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा या पुढील भागामध्ये आपण ऑनलाईन परीक्षा फॉर्म रिपीटर एक्झाम फॉर्म कसा भरायचा ते लवकरच आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच